ठाकरे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत केंद्र सरकारवरती जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, तसं त्यांचं धोरण राहिलेलं आहे. 50% वरचं आरक्षण, 102 वी घटना दुरुस्ती हे विषय काढून संभ्रम निर्माण केला जातोय. वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा समाज मागासलेला आहे हे पुनश्च सिद्ध करणं गरजेचं आहे. हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे असते आणि राज्य सरकारने त्यांना तसे आदेश देणं अपेक्षित असतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जवळजवळ 15 महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्गीय आयोग गठीत केला. आता सध्या या आयोगाला जबाबदारी जी देण्यात आलेली आहे ती ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे त्या बाबतीतली देण्यात आलेली आहे. ओबीसीचा एम्पेरिकल डेटा काढण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये या आयोगाला जबाबदारी देण्यात आलेली नाहीये. लेखी स्वरूपात कुठलेच आदेश दिलेले नाहीयेत. आपल्याला कल्पना आहे की माननीय गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं. हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात देखील सुरुवातीला टिकलं. त्याच्या मागचं महत्वाचं कारण हे होतं की या आयोगामध्ये मराठा समाजाला योग्य प्रतिनिधित्व होतं. माझी राज्य सरकारला आग्रहाची मागणी आहे की आपण तातडीने आयोगामध्ये मराठा समाजाचे सदस्य योग्य पद्धतीने संख्येने घ्या आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला अहवाल तयार करण्याचे आदेश द्या, एम्पिरिकल डेटा तयार करण्याचे आदेश द्या. मराठा समाज जरूर भोळा आहे, परंतु आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही हे ध्यानात ठेवा.